नमस्कार मंडळी, कसं काय म्हणताय? निवांत आहे ना? आज आपण बनवणार आहोत अस्सल कोल्हापुरी, लई भारी असा मटणाचा पांढरा रस्सा। चला तर मग रेसिपी बघण्यापूर्वी, तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन नक्की प्रेस करा। नमस्कार, श्री स्वाद संपदा बाय पूजा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। एक किलो मटण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि मटणाची चरबी जी आहे ती सेपरेट ठेवलेली आहे। तर एका भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण मटण शिजवणार आहोत, तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता, दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण कांदा हा तांबूसर असा परतून घ्यायचा आहे। आणि सर्वात आधी आम्ही इथे मटणाची चरबी जी आहे ती छान यामध्ये फुलवून घेणार आहोत, 3 ते 4 मिनटं परतून घ्यायची आहे। तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही डायरेक्ट मटण घातलं तरीही चालेल। यानंतर आपण हे 1 किलो मटण यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनटं छान असं परतून घेणार आहोत। चवीपुरतं मीठसुद्धा आपण यामध्ये ॲड करून एक 3 ते 4 मिनटांसाठी हे झाकण लावून शिजू देणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त असं छान पाणी सुटलेलं आहे मटणाला। यामध्ये आपण कडकडीत उकळतं पाणी ॲड करणार आहोत। जसा तुम्ही पांढरा किंवा तांबडा रस्सा बनवणार आहात त्याच्या अंदाजाने यामध्ये पाणी ॲड करा। तर इथे आपण हे मटण शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। तुम्ही ही प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा करू शकता 7 ते 8 शिट्या काढून। तर इथे आपण पांढरा रस्सा बनवण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओला नारळ जो असतो त्याची स्किन आपण काढून घ्यायची आहे आणि एका बाजूला स्मूथनेस येण्यासाठी अर्धी वाटी काजू, त्याचबरोबर 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे मगजबी, 1 चमचा खसखस हे गरम पाण्यामध्ये आपण अर्धा तास भिजत ठेवलेलं आहे। तर इथे छान ते भिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं पाणी ॲड करून। इथे आपण नारळाचं छान दूध काढून घेतलेलं आहे, पाणी घालून थोडंसं अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे त्याचं दूध आपण गाळून घेणार आहोत। काजू, खसखस आणि तिळाची पेस्टसुद्धा रेडी आहे। तर या पांढऱ्या रश्श्याच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे 1/2 चमचा तेल, 1/2 चमचा तूप, आलं लसूण पेस्ट 1/2 चमचा, चिमूटभर शहाजीरं, चिमूटभर साधं जिरं, 2 चक्री फुलं घेतलेली आहेत, 2 मोठ्या वेलची, 5 ते 6 लहान वेलची, त्याचबरोबर 2 ते 3 कांड्या आहेत आपल्या दालचिनीच्या, 10 ते 15 मिरी, 10 ते 15 लवंग, 2 ते 3 तमालपत्र आणि 2 हिरव्या मिरच्या मधून आपण त्यांना स्लाइट कट करून घेतलेला आहे। तर आपण बघू शकतो जवळपास 25 मिनटं झालेली आहेत, साधारण 1/2 तास लागलेला आहे मटण शिजायला। तर आपणाला मिळालेला आहे मटणाचा स्टॉक जो आपण वापरणार आहोत आपल्या पांढऱ्या रश्श्यासाठी। तर एका भांड्यामध्ये मी इथं घेतलेलं आहे तेल, त्यामध्ये ॲड केलेलं आहे तूप, त्यानंतर खडे मसाले घालायचे आहेत सर्व, आणि ही प्रोसेस अगदी कमी गॅसवर करायची आहे जेणेकरून या खडा मसाल्यांमधला जो स्वाद आहे तो व्यवस्थित मंद अशा पद्धतीने या सर्वांमध्ये उतरेल, नाहीतर हा मसाला जळून जाईल आणि त्याचा कडवट असा फ्लेवर येईल। करायचं आहे त्यानंतर आपण ॲड केलेल्या आहेत मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट। 2 मिनटं परतून झालं की यामध्ये आपण काजूची जी पेस्ट करून घेतलेली होती स्मूथ ती यामध्ये ॲड करायची आहे। ती 3 ते 4 मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये। यामध्ये आपण ॲड करूयात नारळाचं दूध आणि पुन्हा एकदा या गुठळ्या ज्या होतील त्या आपण यामध्ये अशा सोडून घ्यायच्या आहेत। यानंतर आपणाला हवा तेवढा पांढरा रस्सा बनवण्यासाठी आपणाला लागेल इतका स्टॉक यामध्ये आपण ॲड करायचा आहे। हलकंसं पातळ करायचं आहे मिश्रण जेणेकरून ते नंतर थंड झालं की थोडंसं घट्टसर होऊ लागतं। त्याचबरोबर 2 मटणाच्या फोडीसुद्धा आपण यामध्ये घालायच्या आहेत आणि हा रस्सा
5 ते 7 मिनिटांसाठी छान मंद गॅसवरच आपण उकळत ठेवून देणार आहोत. खूप छान असा सुगंध येत आहे या पांढऱ्या रश्श्याचा. मी सांगते तुम्हाला, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि अगदी शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण आपण स्टॉकमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं. तर थोडंसं जपून घालूयात. चला तर मग हा गरमागरम वाफाळलेला पांढरा रस्सा तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नकात. चला तर मग भेटूयात एका नवीन भागामध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन, प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल. चला तर मग भेटूयात तोपर्यंत. सर्वांना बाय बाय.